90 दशकांतल्या युवकांसाठी एक खुश खबर आहे. त्यांच्या उमेदीच्या काळात तुफान सुपरहिट ठरलेला चित्रपट त्यांना पुन्हा पाहता येणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म नाही तर थेट सिनेमाघरात जाऊन पाहता येणार आहे. आजच्या 21व्या शतकात मल्टीस्टारर सिनेमा नवीन गोष्ट राहिली नाही. एकाच चित्रपटात अनेक तगडे कलाकार असताना सुद्धा पाहुणे कलाकार किंवा कॅमिओ रोलची एक फॅशनच आली आहे. मात्र 90च्या दशकात एकाच पिक्चरमध्ये दोन मोठे तगडे हिरो क्वचितच दिसून यायचे. त्या दशकात सुपरहिट ठरलेला करण अर्जुन हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहता येणार आहे. दिग्दर्शक राकेश रोशन यांनी या वृत्ताला दुजोरा देत सोशल मीडियावर याचा टीझरही रिलीज केलाय. राकेश म्हणतात, करण अर्जुन आ रहे हई 22 नोव्हेंबर 2024 पासून जगभरातील चित्रपटगृहांमध्ये पूर्णप्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे साक्षीदार व्हा. 90च्या दशकात जेव्हा हा सिनेमा पहिल्यांदा रिलीज झाला होता तेव्हा इंटरनेट किंवा सोशल मीडियाचा जमाना नव्हता. त्यावेळी प्रसिद्धीसाठी पोस्टरचाच सहारा होता. मात्र आज हा टीझर रिलीज करताना मला प्रचंड आनंद होतोय. राकेश रोशन यांनी टीझर रिलीज केल्यानंतर सलमान खानही आनंदित झालाय. त्याने तो टीझर आपल्या सोशल मीडिया हँडलवर रिलीज करताना राखीजीने सही कहा था मेरे करण अर्जुन आयंगे असं कॅप्शन दिलंय. ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाची एक आठवण राकेश रोशन यांनी सांगितली. मुळातच सुरुवातीला या पिक्चरमध्ये सलमान नव्हता. हा पिक्चर शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यावर चित्रित करण्यात येणार होता. मात्र त्या दोघांना मी दिलेल्या भूमिका करायच्या नव्हत्या. शाहरुखला करण तर अजयला अर्जुनची भूमिका करायची होती. दोघांनी मला भूमिकांची अदलाबदल करण्याची विनंती केली ज्याला मी नकार दिला. मग त्या दोघांनी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. नंतर मी सलमान आणि आमिर खानला चित्रपटाबद्दल विचारणा केली. सलमानने होकार दर्शवला. मात्र पूर्वनियोजित शूटिंगमुळे आमिरने 6 महिन्यानंतरची वेळ कळवली. मात्र तितका वेळ मला थांबायचं नव्हतं. सलमान आणि आमिरने दिलेल्या होकाराची माहिती शाहरुखला कळाली. मग तो माझ्याकडे परत आला आणि चित्रपटात काम देण्याची विनंती केली. अशा पद्धतीने अखेरीस बॉलिवूडला करण अर्जुन मिळाले.